आवश्यकता मित्रांनो ही आहे आपली टोकन केली तूर, जी की मी तुम्हाला वरतून दाखवली पहिले, आता खाली आलेलो आहे। तर इथे मी तुम्हाला तुरीचं बूट दाखवत आहे, पाहू शकता केवढा आहे। तर एका झाडाचं बूट आहे, तासं तुमच्या समोर आहेत। अरे इथे टोकन केलेले, पूर्णपणे 6 इंच अंतरावर आपण हे 1 ते 2 दाना हा टोकन केलेला आहे। चला बाकी सुद्धा हिंडून पाहून घेऊ पूर्णपणे। तर पाहू शकता आपल्या तुरीला पूर्णपणे फुलाचे जी आणि जी प्रोसेस आहे, टुंबऱ्या धरल्या आणि पूर्णपणे टुंबऱ्या ह्या धरलेल्या आहेत। इथे मी तुम्हाला तुरीमध्ये उभं राहून पूर्ण दाखवून देतो, तूर केवढा ली कशी काय पाहू शकता। मी तुरीमध्ये आहे, पूर्ण किती हायटेड तूर आहे पाहू शकता। हात जरी वरती केला तरी हाताच्या पूर्ण वरी आहे, आणि खाली सुद्धा पाहू शकता मी बेडवरती उभा आहे, आणि इथे हात जरी वरी केले पूर्ण दोन्ही तरी बी हातापेक्षा ही उच्च तूर ही झालेली आहे। तर ही आपली चारू तूर आहे, पूर्णपणे आपण टोकन केलेली आहे। खाली इथे सुद्धा पाहू शकता मी तुम्हाला टोकन केलेलं इथे सुद्धा दाखवून देतो पूर्ण। एकरी 3 किलो जवळपास आपण ही तूर टोकन केलेली आहे, मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा सांगितलं होतं आणि या व्हिडिओमध्ये सुद्धा सांगत आहे। तूर तर पाहिलेली आहे तुम्ही, या आपण या वळीत आहे तर या वळीमधले आपल्याला पलीकडल्या वळीमधलं सुद्धा काही दिसत नाही। तुरीला माल पाहू शकता कसा लागत आहे। तर इथे आत्तापर्यंत आपण एक फवारणीसुद्धा केलेली आहे कीटकनाशकची, आणि आता दुसरी आपल्याला करायची आहे। तर ज्यावेळेस आपण दुसरी फवारणी करणार त्यावेळेस मी तुम्हाला सांगणार आहे आपण कोणते औषध वापरत आहे काय ते। पाहू शकता मधातली जागा, तसं तर मी तुम्हाला मधातलं अंतर सांगितलेलं नाही। मधात आपण 9 फूट अंतर ठेवलेलं आहे तुरीच्या, जे की आपण टोकन केलेलं आहे। ही मधातली जी स्पेस आहे, हा जागा आहे, हा बेड, ही 9 फूट अंतर आहे, आणि 9 फूट अंतर असून पूर्णपणे इथे पाहू शकता पूर्णपणे तूर ही एकत्र झालेली आहे। तर तुम्हाला आपली चारू तूर कशी काय वाटली, जी की टोकन केलेली आहे, कमेंट करून नक्की सांगा। त्याचप्रमाणे आपल्या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, म्हणजे बाकीच्या शेतकरी मित्रांना सुद्धा माहिती होऊन जाईल की टोकन केल्याने आपल्याला बी सुद्धा कमी लागतं, आणि जे आपलं येणारं पीक आहे ते पावसामुळे किंवा अति म्हणजे जास्त पाऊस झाल्यामुळे उभळत सुद्धा नाही आणि तूरसुद्धा चांगली येते।